मी तुम्हाला हात भेटायला येणार होतो ह्या बाबतीत आणि मी विश्वासरावला मी काय दुसरा कोण असं गेलो असतो विश्वासरावला घेऊन इतकी बातमा काय येणार होती तुम्हाला काय सांगायचं चूक केली म्हणून मूर्खानं तुम्हाला तर सांगायचं नाही त्या गोष्टी कारण अरे तो कारखाना आमचा चेअरमन आणि शेवटी आम्हाला अभिमान आहेच की हो कुठेही असता जगात तर माणसाला माणसाबद्दल अभिमान असतोच ना हे साहेब त्यांना अतिशय चुकीचं केलंय आता मला त्यांनी केलं ते मला तिने नंतर स्टेटमेंट द्या कोराने केलं पण तिने स्टेटमेंट द्यायला नको नाही नाही चुकीचं केलं ते फार चुकीचं केलं काय झालं म्हणजे ते झालं सगळं झालं असतो करायचं काय अवघड नसतं ते झालं त्यावेळेला हिंदी फोन सुद्धा केला नाही घरी काय तिने एक फोन जरी फक्त घरी केला असता तरी सुद्धा जाऊन नाही नाही हे फार मोठी चूक झाली मी स्वतः इथे येणार होतो सांगायचो नेजदार साहेबांना मी भेटायला येणार होतो मला दुकान तिने 4 वाजता सांगितलं 4:30 तर म्हटलं मी उद्या सकाळी नेजदार साहेबांना घरात जाऊन भेटून येणार आहे तुमची चूक झाल्या त्यांची चूक झाल्या असं मी त्यांना स्वतः सांगितले आणि एखादी गोष्ट समाजाला खटकत असेल क्लिअर करायला पाहिजे ना तर ती तुम्ही जनमताच्या आधारे तो शब्द मागे घ्याला बरोबर आहे ना लोक तुम्हाला नको आहे ना तुम्ही काय व्यक्तिगत तुमच्यासाठी करणार होता काय ते माहीत आहे ना मग आमच्यासाठी करणार आहे आम्ही म्हणतोय आमची करू नका कारण एक्सप्लेनेशन पाहिजे ना सगळं तुम्ही का करणार आहे तुम्ही का करू नका गोष्टी असतात ना तुम्ही बाहेरनं दूध आणून संघाचा फायदा झालाय का नाही किती कोटी रुपये तोटा झालाय आणि आता आणि परत तुम्ही मल्टीस्टेट करायचं म्हणताय मग तुम्ही कर्नाटक सांगली सातारा असली सभासद करून तुम्ही त्या लोकांना विचारायचंच नाही आणि मग संघ गिळकृत करायचा असं आमच्या मनाला वाटतंय आता आमचं बरोबर का चूक हे माणसं ठरवतील नाही तुम्हाला ह्या विषय सांगायचं असेल तर मी बी सांगू शकतो पण त्यांना ते सांगता झालं नाही त्यांना काही माहिती बी नाही आणि त्यांना ते ज्या पत्रा तुम्हाला मराठी पाहिजे ना मराठी करून देतो मी सांगायचं प्रश्न भेटत होता ना तुम्ही वाचा मन जनरल वाढलं या